दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीत नागरिक आक्रमक. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर. 30 जुलै पर्यंतचा अल्टिमेटम. खोबोलीत सर्वपक्षीय बैठकीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने उपस्थितांनी सभात्याग केला. वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत 30 जुलै पर्यंतचा अल्टिमेटम या बैठकीत देण्यात आला. दर मंगळवारी दिवसभर शटडाऊन घेत कामे केली होती. पावसाळ्यात दररोज अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने संपूर्ण खोपोली शहर रात्रभर अंधारात राहत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या गंभीर घटनेविरोधात खोपोली शहरातील सर्वपक्षीय नेते सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. अंडरग्राउंड वीज केबलसाठीचे करोडो रुपये वाया गेले आहेत. वीज वाहक तारा गंजले आहेत. नियमित कामे केली नसल्यामुळेच सारखाच वीज पुरवठा खंडित होत आहे. अधिकारी कर्मचारी यांचे मोबाईल बंद असतात. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. आज खोपोली शहरामध्ये सर्व पक्षीय आणि सर्व संस्कल्प सर्व संघटना यांच्या वतीनं विद्युत पुरवठ्याचा जो काही प्रॉब्लेम गेले 2 महिने शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने जाणवला. त्या प्रॉब्लेमबाबत बैठक बनवली होती. त्याला फार मोठा रिस्पॉन्स सगळ्या संघटना सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचा. आज आपल्या जिल्ह्याचे प्रमुख नुकतेच जागेवर आलेले आहेत, ते माने साहेब, उपप्रमुख ठाकूर साहेब आणि शहराचे विविध सगळे अधिकारी ते हजर होते. त्यांना विविध प्रश्नांची जाण आपल्या सगळ्या लोकांनी दिलेली आहे आणि आपण त्यांना 30 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे. येणाऱ्या 30 तारखेपर्यंत त्यांनी याचं निराकरण करावं, नाहीतर 30 तारखेनंतर कुठला तरी गंभीर निर्णय आम्ही सर्व पक्षीय मंडळी घेणार आहोत आणि त्याला मग प्रकर्षाने घेऊन जाईल. दुसरा एक प्रस्ताव असा दिला आहे, जसं माने साहेबांनी त्यावेळेला 153 कोटी रुपयाची पंढरी महानगरपालिकेची अंडरग्राउंड स्कीम केली, तशा पद्धतीची स्कीम हे खोपोली शहरासाठी ही माने साहेबांनी तयार करावी आणि त्या अंडरग्राउंडच्या येणाऱ्या पैशाचा खर्च हा आम्ही सर्व पक्षीय मंडळी शासनाकडे जाऊन विद्यमान आमदार विद्यमान खासदार यांना घेऊन कुर्वे साहेब, मांडे साहेब, गडकरे साहेब आणि सर्व राजकीय पक्षांची मंडळी यांना घेऊन आपण शासन दरबारी तो नक्की आपण घेऊ, कारण वसुलीमध्ये खोपोली 1 नंबर आहे. त्यामुळे आपल्याला हा दिलासा येणाऱ्या 30 तारखेपर्यंत नक्की मिळेल असं मला वाटतं आणि त्याचं हे फलित आहे असं वाटतं. म्हणून आम्ही सगळी मंडळी त्या दृष्टीनं 30 तारखेपर्यंत थांबवण्याची भूमिका ठरवलेली आहे. नमस्कार. खोपोली शहरातील वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा 30 जुलै नंतर तीव्र आंदोलन करू, त्यानंतर होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे. वीज अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने सर्वांनी सभात्याग केल्यावर सभा तहकूब झाली. या ठिकाणी एकत्र येऊन जिल्ह्याच्या प्रमुख अधिकारी जिल्ह्याच्या निवडणुकीचे आणले त्यांच्या उपस्थितीचे जे आणले आपले माने असतील किंवा या ठाकूर असतील आणि या ठिकाणचे मुख्य अध्यक्ष गडरी असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अधिकारी वर्गाबरोबर जी काही मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये ज्या काही व्यवस्था घटना कारभार यामध्ये बऱ्याच विचारांनी त्यांच्या सुद्धा व्यक्त केलं. परंतु त्यामध्ये प्रामुख्याने काही अनेक वर्षांपूर्वी ठाकूर अंडरग्राउंड करावी हे आपली तुम्हाला मागणी होती. पुन्हा ज्या काही रानातना किंवा जे डोंगरातना ज्या लाईन आलेल्या आहेत जी काही विद्युत पुरवठा होतोय त्या त्यांनी मेन रोडच्या सुरू कराव्यात ही प्रमुख मागणी राहिलेली आहे. आणि जो काही दुसरा फिडर या ठिकाणी जसं आम्ही पाणी पुरवठ्यासाठी जो फिडरची व्यवस्था नगरपालिकेसाठी आम्ही करून घेतली हीच ग्राहकांसाठी सुद्धा दुसऱ्या फिडरची व्यवस्था करावी जेणेकरून लोकांच्या ह्याला वर्षाला सामोरे जाता येणार नाही. आणि तिसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की ज्या भागातली लाईट जाईल कंडक्टर तुटला जाईल त्याच भागामध्ये फिरवली ओपन केली जाईल इतर भागातला पुरवठा हा सुरू राहील.
यामध्ये आम्ही पहिला जे आंदोलन शिपाडा या ठिकाणी केलं, त्या ठिकाणी ते नवीन जेवढी ओपन केली, त्याची सुरुवात केली, मग ते बंद आहे तसं आम्ही त्यांना करता येते आणि राज्याला भाग करता येतो. त्याप्रमाणे जे भाग आहेत, बिहारच्या भाग परिसर असेल, आमचा काटरंग मोगलचा परिसर असेल, नवजी वाहनाच्या परिसर असेल, शेडोबी चिंचोरी असेल किंवा बाकी शिपाड्याचा परिसर असेल, या प्रसंगी माजी नगरसेवक मोहन अवसरमल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, आपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनीष यादव, शिंदे गट शहर प्रमुख संदीप पाटील, शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, शेका पक्षाचे नेते कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड, RPIचे युवक अध्यक्ष रुपेश रूपवते, भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, माजी नगरसेवक राजू गायकवाड, खोपोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल पोरवाल, शिळफाटा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू अभानी, रायगड अधीक्षक अभियंता राजाराम माने, पनवेल ग्रामीण कार्यकारी अभियंता संजय ठाकूर, उपकार्यकारी अभियंता खालापूर महादेव मुंडे, उपकार्यकारी अभियंता खोपोली सतीश गडरी, सहाय्यक अभियंता खालापूर प्रवीण शेडगे यांच्यासह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.